असं समजणं गरजेचं नाही आहे की एक मूल जे नवा जीव आहे ते मुळात वाईट आहे आणि तुम्ही त्याला नैतिकता आणि मूल्य तत्व आणि तत्वज्ञान शिकवलं पाहिजे. जेवढं जास्त जोरात आपण आपलं आर्थिक इंजिन चालवतो तेवढा जास्त विनाश ओढवतो. आपल्या मुलांना अशा गाडीच्या चाकाखाली घालायला नको. मुलं शिकतात ते निरीक्षण करून आणि तुमच्याबरोबर सहभागी होऊन, शिकवणी आणि तत्वज्ञानाने नाही ज्या तुम्ही शिकवता. जर तुम्हाला मूल असेल तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की एक प्रेमळ, आधार देणारं, एक उत्साही वातावरण तयार करा. असं समजणं गरजेचं नाही आहे की एक मूल जे नवा जीव आहे ते मुळात वाईट आहे आणि तुम्ही त्याला नैतिकता आणि मूल्य तत्व आणि तत्वज्ञान शिकवलं पाहिजे त्याला चांगलं बनवण्यासाठी. तर एखादं मूल, तो असेल किंवा ती असेल, आपल्याला एवढं समजून घेतलं पाहिजे की ते नैसर्गिकपणे आनंदी आणि मस्त असतं, पण त्याची जिवंत राहण्याची प्रवृत्ती बळकट असते आणि परिस्थितींना ते एका विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतं. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक पालकाने केली पाहिजे ती म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीची खात्री केली पाहिजे की तुमचं मूल 18 वर्षाचं होईपर्यंत जर तुम्ही घरातलं वातावरण अशा प्रकारे ठेवलं की त्याला हे कधीही पाहावं लागणार नाही की भीती काय असते, चिंता काय असते, राग काय असतो, संताप काय असतो, चिडचिड काय असते. तुम्ही फक्त असं वातावरण कायम ठेवा की तुमचं घर आनंदाने आणि प्रेमळ वातावरणाने भरलेलं असेल. मग तुम्हाला खात्री देता येईल की ते खूप चांगले वाढतील. तरी बाह्य प्रभावांची नेहमीच शक्यता असते, पण जर तुम्ही घरात खूप आनंदी आणि छान वातावरण राखलं तर तुम्ही पाहाल तोच सर्वात मोठा प्रभाव असेल त्या मुलावर. बाहेरचा काही वाईट प्रभाव जरी पडला त्याच्यावर किंवा तिच्यावर, तरी त्यांना माहीत असेल की तो दूर कसा करावा जर घरातलं वातावरण सर्वात आनंदी आणि छान असेल. तुम्हाला मुलाबरोबर फक्त एवढंच करायचं आहे, खात्री करा की तुम्ही सतत स्वतः एक उदाहरण असाल, एक आनंदी जीवन असल्याचं. म्हणून जर तुम्हाला मूल असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःवर काम केलं पाहिजे. शिक्षण हे साधन असलं पाहिजे मनुष्याची आकलन शक्ती आणि जाणीव वाढवण्याचं. मोठ्या यंत्रात फिरणारी छोटी चाकं तयार करायचं साधन नाही. आपल्याला अद्भुत मनुष्य तयार करण्यात खरंच रस आहे की आपल्याला फक्त त्यांना आपण बनवलेल्या आर्थिक इंजिनमध्ये बसवण्यात रस आहे जे पूर्ण ग्रहाला नष्ट करते. जेवढं जास्त जोरात आपण आपलं आर्थिक इंजिन चालवतो तेवढा जास्त विनाश ओढवतो. आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे. आपलं आर्थिक इंजिन अशा प्रकारचं इंजिन आहे की आपण सगळ्यांनीच ॲक्सेलरेटरवर पाय ठेवलं आहे फुल स्पीड, पण कुणीच स्टिअरिंग व्हील धरलेलं नाही आहे. आपल्या मुलांना अशा गाडीच्या चाकाखाली घालायला नको जी फक्त कुठल्या तरी दिशेने वेगाने जाते, जिथे कोणाचंही स्टिअरिंग व्हीलवर काहीच नियंत्रण नाही आहे. ही खूप चांगली वेळ आहे आपण ह्याकडे परत बघण्याची की आपण शिक्षण कुठल्या प्रकारे हाताळतोय. शिक्षणाने निश्चितच आकलनाच्या उच्च पातळीवर नेलं पाहिजे, जास्त जागरूक अस्तित्व. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामुळे वैयक्तिक मनुष्य माणुसकीने ओथंबून व्हायला पाहिजे. जेव्हा तुमची माणुसकी ओथंबून वाहते तेव्हा देवत्व तुम्हाला नाकारलं जाऊ शकत नाही. जर तुम्ही स्वतःचं असं उदाहरण समोर ठेवलं की जे आदरास पात्र असेल, मग तुम्हाला जास्त पालकत्व करायची गरज नाही. मुलं शिकतात ते निरीक्षण करून आणि तुमच्याबरोबर सहभागी होऊन, शिकवणी आणि तत्वज्ञानाने नाही ज्या तुम्ही शिकवता. कृपया असं उदाहरण पुढे ठेवा. तुम्ही ती व्यक्ती बना जी तुम्हाला तुमच्या मुलांना व्हायला हवे. मग काहीच करण्यासारखं नाही राहत. कुठल्या तरी प्रकारे तुम्ही त्यांच्या मनात एक सुपरस्टार बनलं पाहिजे. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की ते कुठे जातील, ते काय करतील, कारण त्यांना तुमच्यासारखं बनायचं असेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे,
स्वतःला अशा प्रकारे घडवा की मुलांना तुमच्यासारखं बनायचं असेल. एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही करू शकता तुमच्या मुलांसाठी, ती म्हणजे थोडासा वेळ गुंतवा त्यांना बाहेर निसर्गात नेण्यासाठी. जे तुम्ही घरात शिकवू शकत नाही, जे शाळा शिकवू शकत नाही, जे शिक्षक आणि पालक करू शकत नाही, ते निसर्ग करू शकतो. हा एक सर्वात सोपा मार्ग आहे मुलांना विविध व्यसनांपासून दूर ठेवण्याचा, ज्यांची कुटुंबात यायची नेहमीच भीती असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक विशिष्ट प्रकारची शिस्त नैसर्गिकपणे मुलांमध्ये रुजेल जेव्हा ते बाहेर निसर्गात असतील, कारण तिथे काय काम करतं तिथे काय काम करत नाही हे खूप स्पष्ट असतं. तर प्रत्येक पालक, तुमच्यातले जे कोणी कुठल्या तरी प्रकारे समर्पित आहेत आपल्यापेक्षा जास्त चांगली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी, जर तुम्ही त्याप्रती समर्पित असाल तर तुम्ही एका विशिष्ट प्रमाणात वेळ गुंतवला पाहिजे. मुलांना बाहेर जंगलात, पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये, समुद्रात नेण्यासाठी जे काही तुम्हाला जमत असेल. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही मोठ्या सुट्टीवर जाऊ शकत नाही तरी काही हरकत नाही. तुमच्या शहराभोवती जरी तुम्ही फिरलात तरी एखादी छोटी टेकडी असेल, खडकांचा समूह असेल, काहीतरी, त्यांना शेतातून रानातून फिरवा. हे खूप खूप महत्त्वाचं आहे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या परिपूर्ण विकासासाठी.